नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण खरीप हंगाम जवळजवळ संपत आलेला आहे. खरीप हंगाम आता आटपत आलेला आहे आणि आपल्याला चावूल लागलेली आहे ती रब्बी हंगामाची किंवा उन्हाळी कांद्याच्या हंगामाची. रब्बी हंगामात शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. मग ते सारखा पडणारा सततचा पाऊस असेल, अतिप्रमाणात झोडपाचा पाऊस असेल, कांद्यावरती येणारा पिळकावून असेल, कांद्यावरती येणारा करपारा असेल, अनेक किडी असतील, का अतिवृष्टी झाल्यामुळं कांद्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं खरीप हंगाम तर हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला गेलेला आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, येणारा जो रब्बी हंगाम आहे, या रब्बी हंगामात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, या शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ आहे आपला उन्हाळी हंगामातील किंवा रब्बी हंगामातील कांदा व्यवस्थापनाची सूत्रं कुठली आहेत, ती सूत्रं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. आणि शेतकरी बंधूंना या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन हे बटन जरूर दाबा. चला तर शेतकरी बंधूंना आता बघूया आपण या येणाऱ्या हंगामातील कांदा उत्पादन वाढीचं व्यवस्थापनाची जी सूत्रं आहेत ती सूत्रं कुठली आहेत. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी या आता अलीकडील ज्या काही काळ आहे या काळामध्ये रोपं टाकले असतील, ते रोपांची योग्य पद्धतीनं निगा करणंसुद्धा आपलं गरजेचं आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर्जेदार रोपांची जी लागवड आहे ती लागवड करावी. लागवड शक्यतो 15 डिसेंबरपर्यंतच पूर्ण करावी. शेतकरी बंधूंनो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. लागवड करताना उत्तम निचऱ्याची जमीन, मध्यम खोल जमिनीची निवड करावी. विशेषतः सपाट वापा, गादी वापा, सरीवरंभा या पद्धतीनं जर लागवड केली तर आपल्याला फायद्याचं राहील. सपाट वाप्यामध्ये आपल्याला फ्लडनी पाणी देता येईल किंवा पाटपाणी ज्याला म्हणतो त्या पाणी देता येईल. आणि सरीवरंभा पद्धत असेल किंवा बेड सिस्टीम जर असेल तर आपल्याला ड्रिप किंवा स्प्रिंकलरचा सुद्धा वापर करता येतो. अलीकडील काही काळामध्ये रेन पाईपचा सुद्धा वापर करता येतो. आपण उन्हाळी कांद्यासाठी रेन पाईपचा सुद्धा आपण रेन पाईपवरती जर लागवड केली तर ती सुद्धा यशस्वी होऊ शकते. मला बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की रेन पाईप वापरावे की नको वापरावं, तर मी आपल्याला हक्काने सांगू शकतो की रेन पाईप वापरा. आता लागवड 15 बाय 10 सेंटीमीटरवरती, 10 बाय 10 सेंटीमीटरवरती अशा अंतरावरती जरी केली तरी चालतं. आपले सर्व शेतकरी बांधवांना माहितीच आहे की लागवड किती अंतरावरती केली जाते. फार दाटही लागवड नको, फार विरळही लागवड नको. त्यानंतर लागवड केल्यानंतर एक साधारण हलकंसं पाणी द्यावं. त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरावे. म्हणजे मरलेलं जे रोप आहे ते रोप आपण तिथं पुन्हा रोप लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये कमी येणार नाही. त्यानंतर लागवडीनंतर एक आठवड्यानंतर जे तण व्यवस्थापन, ते तण व्यवस्थापन करण्यासाठी शिफारसीप्रमाणे तणनाशक फवारलं गेलं पाहिजे. जे तणनाशक आहे ते तणनाशकाचा वापर करून आपण त्याचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन केलं पाहिजे. तणांचं व्यवस्थापन केलं की आपल्याला बरेचसे येणाऱ्या रोग असतील, किडी असतील, यांना आपल्याला प्रतिबंध करता येतो. तर त्याच्यानंतर जे तणनाशक वापरल्यानंतर जर काही राहिलेलं तण असेल तर ते एक महिन्यानंतर, लागवडीनंतर एक महिन्यानंतर हातखुरपणी करून घ्यावी. आणि त्याच्यानंतर जो नत्राचा पहिला हप्ता आहे तो नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, लागवडीनंतर 10, 25, 40 आणि 55 दिवसांनी नियमित कीड रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीटकनाशकाच्या किंवा बुरशीनाशकाच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे. जसजशी गरज पडेल, जसजसं वातावरण असेल, धुकं वगैरे असेल, तर तशा पद्धतीनंसुद्धा आपण फवारण्या घेतल्या पाहिजे. मी सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेलेच आहे, ते सुद्धा आपण बघू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना लागवडीनंतर 55 दिवसापर्यंत 8 ते 10 दिवसाच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावं. पाणी व्यवस्थापनसुद्धा अतिशय गरजेचं आहे. लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचं पाणी तोडलं गेलं पाहिजे. 90 ते 95 दिवसानंतर पाणी न दिलेलं योग्य राहील. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना लागवडीनंतर 110 दिवसांनी या 110 दिवसानंतर या जातीची जी पात आहे ती पात नैसर्गिकपणे पडायला सुरुवात होते. म्हणजे पात पडणे आपण ज्याला म्हणतो. कांद्याच्या माना 50% नैसर्गिकरित्या पडल्यानंतर कांद्याची काढणी करावी. कांद्याची पात न कापता पातीसकट कांदा वाफ्यात अशा पद्धतीने पसरून ठेवा की एका कांद्याचा गोठ हा दुसऱ्या कांद्याच्या पातीखाली झाकला जाईल. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं गरी म्हणतो आपण त्याला, काढल्यानंतर ती गरी
तो कांदा पातीखाली झाकला गेला पाहिजे. कांद्याची पात शेतामध्ये 3 ते 5 दिवसाकरता वाळून द्यावी, म्हणजे कांदा सुकून द्यावा, पातीसह सुकून द्यावा. त्याच्यानंतर वाळलेली जी पांद्याची काते किंवा सुकलेली जी पांद्याची कांद्याची पाते, ती पात त्या गोटापासून किंवा कांद्यापासून 1 इंच अंतराने मान थोडीशी मान ठेवून ते पीळ देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा छपराच्या किंवा शेडच्या सावलीमध्ये 2-3 आठवड्यासाठी पातळ थरामध्ये 1 ते 2 फूट थर लावून तो वाळवा. या काळात कांद्यातील जी उष्णता आहे ती उष्णता बाहेर पडते, पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. त्याच्यानंतर कांद्याची प्रतवारी करून सडलेले व मोड आलेले जे कांदे ते कांदे निवडून साईडला काढावे. आणि त्याच्यानंतर साठवणूक जर आपल्याला साठवणूक करायची असेल तर तो आपण साठवणूकगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदे साठवण्यापूर्वी 2 दिवस आधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावे. त्याचबरोबर मला बऱ्याच शेतकरी बांधवांनी विचारलं की कांदा चाळीमध्ये कशाची फवारणी केली गेली पाहिजे, तर मी आपल्याला सांगा की कांदा साठवणुकीच्या अगोदर मॅनकोजेपची 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये कांदा चाळीमध्ये साठवणुकी करा. साठवणूक करण्याच्या अगोदर कांदा चाळीमध्ये फवारणी करा, जेणेकरून आपल्याला कांदा साठवणुकीमध्ये त्याचा फायदा होईल. आणि ज्या शेतकरी बांधवांना कांदा साठवायचा नाही, त्यांनी निवडून ठेवलेले जे कांदे ते मार्केटला नेऊ शकता किंवा गोणीमध्ये भरून ते मार्केटला गोण्या टाचून नेऊ शकता बाजार जर असतील तर. ज्या शेतकरी बांधवांना साठवणुकीची साठवणूक करायची त्यांनी साठवून ठेवले तर चालेल. साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी जी मॅनकोजेपी या मॅनकोजेपची जर फवारणी केली तर साठवणुकीत कांदा साठण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होतं. पावसाळी वातावरणात साठवणुकगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याचं दिल्याने कांदा सडत नाही, म्हणजे गंधक हे ते गंधक थोडंसं फवारलं पाहिजे किंवा त्याची धुरी दिली गेली पाहिजे. साठवणुकगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये. त्यावरची जी पत्ती ती पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती त्याचं कांद्याचं संरक्षणाचं काम करत असते, त्याच्यामुळे त्या पत्तीचं जतन करणं आवश्यक असतं. योग्य काळजी घेऊन कांदा साठवल्यास कांदा हा 6 ते 8 महिने टिकतो. तर अशा पद्धतीनं कांद्याची जर काळजी घेतली तर आपण ह्या गोष्टी अगोदरच जर ठरवल्या तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं येणारा रब्बी हंगाम आहे, त्या रब्बी हंगामात जर आपल्याला उत्पादन वाढायचं असलं तर या पद्धतीनं जर काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. शेतकरी बंधूंनो, चला या पद्धतीनं आपण कांद्याची उत्पादनाला सुरुवात करूया. आपला खरीप हंगाम जरी व्हायला गेला असला तरी आता पाऊस बऱ्यापैकी उघडत चाललेला आहे, पाऊस उघडेल अशी अपेक्षा करूया. आणि रब्बी हंगामात जे येणारं उत्पादन आहे ते उत्पादन आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं चांगलं निघेल अशी अपेक्षा करूया. शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती आपल्याला देतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या 1 लाईकची मी वाट पाहतो, आपल्या कमेंटची वाट पाहतो. कमेंट करताना आपण कुठून कमेंट करताय ते सांगत चला. काही शंका असतील तर ते शंकासुद्धा कमेंटमध्ये टाकत चाला. शेतकरी बंधूंनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.